जय हिंद जय महाराष्ट्र केकेलामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. आपण आज आलेलो आहोत गाडेकर साहेबांचं जे टीव्हीएसचं जे शोरूम आहे त्याचे आपण ऑफिसमध्ये आहोत. आज आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी गाडेकर साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा त्यांना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेल्या आहेत. संजू बोलचालबद्दल जर सांगायचं झालं तर ते राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, जिल्ह्याचे उपाध्यक्षसुद्धा आहेत आणि बाजार समितीचे माजी संचालक राहिलेले आहेत. असे विविध पटलावर त्यांचं या ठिकाणी एक सामाजिक कार्य चालू असतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पायाला भिंगरी लावून फिरणं आणि एक समाजाची आणि जनतेची सेवा करणं हा त्यांचा उद्देश राहिलेला आहे. म्हणून त्यांना एक भरभरून शुभेच्छा या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. हो केकेलाईमध्ये आपलं हार्दिक स्वागत सुस्वागत. नमस्कार. आणि केकेलाई परिवारांच्या वतीने सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छा आलेल्या आहे या संदर्भामध्ये केकेलाई दर्शकांना दोन शब्द काय सांगणार? धन्यवाद. सर्वप्रथम केकेलाई परिवाराच्या वतीनं तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला आभारी आहे. वाढदिवस हा दरवर्षी त्या ठिकाणी येतच असतो, परंतु आपण जे काही समाजामध्ये काम करत असतो अशा प्रसंगाच्या निमित्तानं समाज कुठेतरी तुम्हाला त्या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समोर येत असतो. आज अशाच पद्धतीनं माझा वाढदिवस, या वाढदिवसाकरता जी काही मंडळी माझे हितचिंतक असतील, माझ्या प्रेम करणारी मंडळी आहे, यांच्या शुभेच्छा त्या ठिकाणी मला प्राप्त होत आहेत. खरोखरच माणसाला त्याच्या भावी आयुष्यामध्ये काम करण्यासाठी जी उभारी मिळायची असते त्याला निश्चितच ह्या ज्या शुभेच्छा असतात ह्या शुभेच्छा त्या ठिकाणी काम करत असतात. कुठेतरी समाज आपली दखल घेतोय याचा आनंद पुढचं काम करत असताना त्या ठिकाणी माणसाला द्विगुण होत असतो. आज आपण सुद्धा मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. भाऊ, आपण सातत्याने बुलढाणा जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी काम करताय राष्ट्रवादीमध्ये आणि सामाजिक कार्य या ठिकाणी करत असतात, त्याबद्दल आपण दोन शब्द काय सांगा कार्याबद्दल? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वावर त्या ठिकाणी काम करत असते आणि या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब यांचा आदर्श ठेवून आपल्या या परिसरामध्ये आपण काम केलं पाहिजे. या जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी काम करते. शिंगणे साहेबांची कार्यशैली पूर्ण जिल्हा त्या ठिकाणी बघतोय. शिंगणे साहेब काम करत असताना कुठल्याही पक्षाचा, जातीचा, पंथाचा, धर्माचा कुठलाही विचार न करता येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका साहेबांची असते. त्याच्यामुळे अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना आमचीसुद्धा जडणघडण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी झालेली आहे. राजकारण, पक्ष ह्या गोष्टी सत्ता मिळवण्यासाठी निश्चितच महत्त्वाच्या असतात, परंतु एक वेळेस तुम्ही ती सत्ता प्राप्त केली की ती सत्ता ही सर्वसामान्यांच्या कामासाठी त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणता आली पाहिजे. हाच आदर्श आदरणीय शिंगणे साहेबांचा आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये या चिखली मतदारसंघामध्ये असो की जिल्ह्यामध्ये असो आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आपल्या सुवेदी पत्नी सुद्धा या ठिकाणी सरपंच आहेत तेल्हारा गावामध्ये आणि सरपंच असताना आपण सुद्धा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षरोपण या ठिकाणी केलेलं आहे, या संदर्भामध्ये दर्शकांना तुम्ही सांगता काय सांगणार? मुळात तेल्हारा हे जे गाव आहे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक स्वेच्छा पुनर्वसित म्हणजे ज्याला शासनाने कुठलीही आर्थिक मदत न करता ते गाव आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून नवीन गावठाणामध्ये त्या ठिकाणी वसवलेलं आहे
आणि अशा या गावचं नेतृत्व करण्याची संधी गेल्या 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे। हा निश्चितच गावकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेला खूप मोठा विश्वास आहे, त्याच्यामुळे ती जी जबाबदारी आहे ही जबाबदारी पार पाडत असताना गावचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी सातत्यानं आदरणीय शिंगणे साहेबांच्या माध्यमातून आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्तानं काही कार्यक्रम घेणं हा भाग जरी असला तरी आम्ही आमच्या तेलाऱ्या गावासाठी जवळपास 1000 वृक्ष लावण्याचा संकल्प आमच्या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याची सुरुवात आज आम्ही तेलारा गावामध्ये त्या ठिकाणी केली। 1000 वृक्ष ग्रामपंचायत परिसर असेल गावातल्या प्रत्येक नागरिकांकडे त्यांना वृक्षाची जबाबदारी आपल्याला द्यायची आहे। गावची स्मशानभूमी एक आदर्श स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा आहे। एक अतिशय चांगली स्मशानभूमी जी इतर गावांना सुद्धा एक आदर्श स्मशानभूमी राहील असा प्रयत्न आमचा आहे। कारण तुम्ही आम्ही पाहतोय की अनेक वेळा स्मशानभूमीमध्ये आपण ज्यावेळेस असा दुःखद प्रसंगाच्या निमित्तानं जात असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला बसण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित नसते आणि ही अवस्था शहरामध्ये तरी थोडी चांगली आहे पण ग्रामीण भागामध्ये अतिशय दुरावस्था त्या ठिकाणी स्मशानभूमीची झालेली आहे। तर ते एक मॉडेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी तेलारा गावचे स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण आणि एक आदर्श अशी स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न आदरणीय शिंगणे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत। भाऊ, आपण सातत्याने या ठिकाणी समाजाची सेवा सुद्धा करतायत आणि आपण एक टीव्हीएस शोरूमच्या गाडेकर शोरूमच्या माध्यमातून आपण व्यवसाय सुद्धा या ठिकाणी आपण व्यवसायामध्ये सुद्धा चांगली भरारी घेतली आहे, त्याबद्दल आपण बोलू शकतो का? मुळात राजकारण आणि व्यवसाय ह्या परस्पर भिन्न बाबी आहेत, परंतु राजकारण हे काही पैसा कमवण्याचं साधन नाही आणि तुम्हाला तुमचा उदरनिर्वाह चालवायचा असेल, तुम्हाला तुमचं कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील तर तुम्हाला व्यवसाय हा त्या ठिकाणी करावा लागतो आणि माझा प्रयत्न हाच असतो की आपण आपल्या व्यवसायामध्ये आवश्यक ते लक्ष देऊन आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी जे जे करता येईल तो करण्याचा प्रयत्न या व्यवसायाच्या माध्यमातून असतो। असंच आमचं तेलाऱ्या गावचं जे उदाहरण सांगतो तुम्हाला की करोनाच्या काळामध्ये लसीकरणासाठी आम्ही अतिशय प्रयत्न त्या ठिकाणी करत हो। गावातल्या मंडळींना प्राथमिक आरोग्य केंद्र गावात नसल्यामुळं गावातले जे निराधार लोक आहेत, अपंग लोक आहेत, जे वृद्ध लोक आहेत की ज्यांना त्या ठिकाणी जाण्याची इतर गावामध्ये जाऊन लस घेण्याची व्यवस्था किंवा त्यांची सुविधा त्या ठिकाणी नव्हती, तर अशा लोकांसाठी आपण गाडीची व्यवस्था करून गावातून त्यांना लस टोचून आणण्याकरता इतर गावांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी लस टोचून आणली। त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करून गावातून ज्या पद्धतीनं मतदानासाठी कार्यकर्ते मतदारांना बाहेर काढतात त्या पद्धतीनं लसीकरणासाठी आम्ही आमच्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला लसीकरणासाठी त्या ठिकाणी लसीकरण केंद्रावर आणलं आणि त्यांचं लसीकरण त्या ठिकाणी करून घेतलं। त्याच्यामुळं करोनाच्या या अतिशय गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे, करोनाचे अतिशय कमी रुग्ण आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी आढळले। त्या ठिकाणी करोनाचं विलगीकरण कक्ष असेल, फवारणीचा कार्यक्रम असेल, हा मी त्या ठिकाणी खूप केला। आता या सर्व गोष्टीकरता निधी हा कुठे वेगळा निधी हा काही शासनाच्या त्या याच्यामध्ये नाही आहे, परंतु आपण आपल्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीनं गोरगरिबांना धान्य वाटप असेल, सुरक्षा किटचं वाटप असेल, सॅनिटायझरचं वाटप असेल, मास्कचं वाटप असेल, हा करण्याचा प्रयत्न आणि हे सर्व गोष्टी ह्या आपण व्यवसायामध्ये असतो, दोन पैसे आपण व्यवसायामध्ये कमवू शकतो आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी जे लोक आपल्यावर विश्वास टाकतात किंवा ज्यांनी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे तर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न हा त्या माध्यमातून असतो। भाऊ, आम्ही सातत्याने या ठिकाणी राष्ट्रवादीच्या ज्या ज्या भूमिका आहेत ग्राउंड लेवलवरल्या जे सामाजिक जे प्रश्न असतात, तुम्ही आपण या ठिकाणी आंदोलन असतील, उपोषणं असतील, ते आम्ही या ठिकाणी सातत्याने केकल्या जाण्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही भूमिका मांडत असतो, केकल्याबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार? ग्रामीण भागाच्या हिशोबाने केकेलाईच्या माध्यमातून आपण एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि जे काही आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत जे समाजामध्ये
कुठे काम करत असतात त्यांची दखल केके लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते. अतिशय मोठमोठे चॅनल जे आहेत हे चॅनल त्या ठिकाणी मोठमोठ्या लोकांना कव्हरेज देतात, परंतु आपल्यासारख्या केके लाईव्हच्या माध्यमातून आपण लोक जे या जिल्ह्यामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वांना न्याय देण्याचं काम आपण करताय. निश्चितच तुम्हाला सुद्धा तुमच्या या कार्याला सुद्धा माझ्या शुभेच्छा. आपल्यासोबत होते राष्ट्रवादीचे नेते संजयजी गाडेकर. आज त्याचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसानिमित्त विविध क्षेत्रातून त्यांना एक शुभेच्छा आल्या. हे सर्वक्षण चित्र केकेलाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय मराठी, जय जिजाऊ, जय शिवाय. हे संजीवभाऊ गाडेकर आमचे मार्गदर्शक आहेत आणि मी बुलढाण्याहून त्यांना स्पेशल शुभेच्छा देण्यासाठी चिखलीमध्ये दाखल होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कार्य फार मोठं आहे पण संजीवभाऊच्या कार्याला आमच्या शुभेच्छा.